जंगलातील कच्च्या रस्त्यामुळे पावसाळ्यात व्याघ्र सफारी करण्यास मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे दरवर्षीच पावसाळ्यात सुमारे 3 महिने ताडोबा पर्यटनासाठी बंद असतो, तर यंदाही 1 जुलैपासून ताडोबा पर्यटनासाठी बंद राहणार आहे. ताडोबा येथील 30 जूनपर्यंतची ऑनलाईन बुकिंग फुल असून 1 जुलैपासून कोवर क्षेत्राची ऑनलाईन बुकिंग बंद करण्यात आली आहे. हमखास व्याघ्र दर्शनासाठी चंद्रपुरातील ताडोबा व्याघ्र प्रकल्प प्रसिद्ध आहे. यामुळे देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात येथे पर्यटनासाठी येत असतात. जंगलातील कच्च्या रस्त्यामुळे व्याघ्र प्रकल्प पावसाळ्यात बंद ठेवण्यात येतात. मातीचे रस्ते असल्याने संरक्षित जंगलांमध्ये भ्रमंती करणे कठीण असते, त्यामुळे ताडोबाचा कोवर झोन पावसाळ्यात पूर्णपणे बंद ठेवण्यात येतो. यंदा ही राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना बघता ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांसाठी मान्सून सफारी येत्या 1 जुलैपासून बंद होणार आहे. त्यामुळे पर्यटकांना केवळ बफर क्षेत्रातच पर्यटन करता येणार आहे. हमखास व्याघ्र दर्शन होते अशी ख्याती ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची झाली आहे. त्यामुळे देश विदेशातील पर्यटक ताडोबा प्रकल्पात पर्यटनासाठी येतात. 1 एप्रिल 2021 ते 31 मार्च 2022 या वर्षभरात सुमारे 194,000 जास्त पर्यटकांनी हजेरी लावली आहे, तर मार्च ते मे 2022 दरम्यान सुमारे 80,000 अधिक पर्यटकांनी हजेरी लावली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प म्हणजे गाभा क्षेत्र आणि बफर क्षेत्र. आपण जर बघितलं तर आपल्याकडे जे निसर्ग पर्यटन आहे ते कोर क्षेत्र आणि बफर क्षेत्र दोन्हीमध्ये विभाजलेलं आहे. किंबहुना बफर क्षेत्रामध्ये आपल्याकडे कोर क्षेत्रापेक्षा सुद्धा जास्त प्रमाणामध्ये पर्यटनाचे प्रवेशद्वार आहेत. कोर क्षेत्रामध्ये 6 प्रवेशद्वार आहेत, तर बफर क्षेत्रामध्ये 15 प्रवेशद्वार आहेत. येणाऱ्या 1 जुलैपासून राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण यांच्या नियमावलीप्रमाणे आणि आपला जो मंजूर आराखडा आहे त्याप्रमाणे आपल्याला पावसाळ्यामध्ये 3 महिन्यांकरिता पर्यटन कोर क्षेत्रामध्ये बंद करावं लागतं. त्यानुसार 1 जुलै 2022 ते 30 सप्टेंबर 2022 कोर क्षेत्रामधील पर्यटन बंद राहणार आहे. तथापि बफर क्षेत्रामधील पर्यटन मान्सूनमध्ये सुद्धा सुरू राहणार आहे. आणि आपण मागील काही वर्षामध्ये आणि यावर्षीसुद्धा जी काही रस्ते पावसाळ्यामध्ये जाण्यायोग्य नव्हती त्या सगळ्या रस्त्यांची दुरुस्ती पण आपण केलेली आहे, जेणेकरून पर्यटकांना कुठलाही त्रास त्याच्यामध्ये होऊ नये. आणि या सर्व क्षेत्रामध्ये व येणाऱ्या पर्यटकांकरिता ज्या ॲक्टिव्हिटीज आपण नव्याने सुरू केलेल्या आहे त्यामध्ये ॲडव्हेंचर पार्क असेल, बोटिंगची फॅसिलिटी असेल, सायकलिंग असेल, मचान स्टे असेल, अगरझरी आणि मदनापूर येथे राहण्याची कॅम्पिंग साईट असेल, ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आपल्या सुरू राहणार आहे. त्यामुळे ज्या पर्यटकांना ताडोबामध्ये मान्सूनमध्ये व्हिजिट करण्याची इच्छा असेल ते नक्कीच ताडोबामध्ये व्हिजिट करू शकतात.